शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी आणि परिसरात श्रावणी बैलपोळा उत्साहात आणि शांततेत पार पडलाय. विविध रंगाने रंगविलेल्या अंगावर मखमली कपड्यांची झूल, शिंगावर चमकणारी ढाल, ढोल ताशांच्या तालात मान डौलत चालणारे मानाचे बैल आणि त्यांच्या मागे संबंध गावातील बैलाचा ताफा शांततेत आणि संयमाने वाजत गाजत पेठेतून मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. देशमुख घराण्याच्या बैलाला पोळ्याचा मान असल्याने कोणीही आपला बैल पुढे नेत नसल्याची प्रथा अजूनही चालू आहे. आमच्या या बालमटाकळी गावामध्ये बैल पोळ्याची ही जी परंपरा आहे, अतिशय जुनी अशी परंपरा या ठिकाणी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पुरातवास जात असते. आमच्या गावकरी या ठिकाणी जो मानाचा बैल म्हणून जो त्या ठिकाणी आमच्या घराण्याला त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा मान दिलेला आहे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, तो त्या ठिकाणी त्या बैलावर सर्व गावकऱ्यांची अतिशय श्रद्धा त्या ठिकाणी असते. आणि त्या श्रद्धेपोटी कालही आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी पूर्ण दुष्काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बैलपोळा म्हटलं की त्या ठिकाणी नेहमी पाऊस आलाच पाहिजे अशी रूढ परंपरा या ठिकाणी आमच्या गावामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं काल खूप दुष्काळी वातावरणामध्ये सुद्धा या ठिकाणी काल चांगल्या पावसाने आम्हाला दिलासा दिलेला आहे. अशाच पद्धतीने गावकऱ्यांचं आणि या ठिकाणी सणावरचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, वाढवावं अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं किंवा या ठिकाणी आमच्या कुटुंबाच्या वतीने गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी पूर्ण करतो. गाव या ठिकाणी शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गाव हे या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण असं गाव या ठिकाणी आहे. या गावामध्ये सर्व समाजाचे लोक अतिशय एकोप्याने आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये कायमस्वरूपी सुखदुःखामध्ये एकमेकात येऊन राहत असतात आणि सण उत्सव सगळ्यांचे साजरे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. अशीच परंपरा या ठिकाणी या पुढील काळातही कायम राहील अशी आम्ही त्या ठिकाणी ग्वाही देतो आणि यासाठी सर्वांचं सहकार्य राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या 3 महिन्यांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. परंतु सर्जा राजाच्या कृपेने पोळ्याच्या दिवशी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याने बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय. शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक भरत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालमटाकळी परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. SP 24 तास साठी जयप्रकाश बागडे, बालमटाकळी.